विरोधी पक्ष तर कामच आहे, त्यांनी तो विचार करायला पाहिजे की ह्या नराधमाने जे कृत्य केलेलं आहे आपण त्या पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे. आज सर्व सर्व जी माता म्हणजे आई वडील जे आहेत ना, ज्यांच्या मुली आहेत, ते सर्वजण आज आता आनंद व्यक्त करतायत का हा एवढं दुष्कर्म करणारा हा नराधम अशा पद्धतीने संपला, म्हणजे त्याच्या कर्माने तो मेला. आणि मग ते आता विरोधक ते दोन्ही बाजूने बोलतात, तेव्हा सांगत होते की जागच्या जागी फाशी द्यायला पाहिजे आणि आता बोलतात हे, तर त्यांनी थोडं तरी तारतम्य बाळगायला पाहिजे की घटना काय आहे, कुठली घटना घडली होती आणि कशातला तो आरोपी होता. आणि तो हे करताना आपले पोलीस जखमी झालेले आहेत, त्यांचं तरी भेट ठेवायला पाहिजे ना. आपण पोलिसांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. हे सोडून विरोधी पक्षाचं भलतंच चालू आहे.